आहे तो आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सगळ्या हिंदू बांधवांना आणि भगिनींना माझी अशी विनंती आहे, बांगलादेश मध्ये होणाऱ्या हिंदूंच्या नृशंस हत्याकांडाचा विरोध करण्यासाठी तिथल्या मंदिरांमध्ये जी जाळपोळ चालू आहे, तिथल्या हिंदूंच्या संपत्तीचं नुकसान करणं चालू आहे मुसलमानांकडनं, त्याचा विरोध करावा आणि आपल्या सगळ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्या याच्याकरता आजचा दिवस तशा अर्थाने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस सुद्धा आहे. म्हणजे हिंदू सोडून सगळ्यांना मानवाधिकार आहेत. म्हणजे गाझामध्ये काय चालतंय, पॅलेस्टाईन मध्ये काय होतंय, तिथल्या कत्तलींचं सगळ्यांना गांभीर्य आहे. तिथल्या करता सगळेजण देशभरात ओरडतायत, मोर्चे निघतायत, पण आपले शेजारी बांगलादेश मध्ये मागील 2 वर्षापासून हिंदूंच्या कत्तली चालू आहेत. हिंदूंचा धार्मिक अधिकार जीवन जगण्याचा हिरावून घेतण्याचा मुस्लिम तिथले प्रयत्न करीत आहेत. अशी सगळी परिस्थिती असताना जो हिंदूंच्या बाजूने उभा राहतो अशा प्रत्येकाला अटक करणे, त्याला त्रास देणे, त्याचा जामीन न होऊ देणे, असा सगळा प्रकार बांगलादेश मध्ये चालू आहे. ज्या इस्कॉन मंदिराने बांगलादेशची मदत, ज्या बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हा त्यांना खाऊ घातलं इस्कॉनच्या मंदिरानं, ज्या हिंदूंनी यांना खाऊ घातलं, यांना मोठं केलं, त्या हिंदूंवरतीच हे उलटले आहेत. म्हणजे बांगलादेशचं स्वतंत्र पण भारतानं मिळवून दिलेलं आहे. अशा हा देश आज हिंदूंच्या जीवावरती उठलेला आहे. तर ह्या सगळ्या विषयाकडे जगाचं लक्ष वेधण्याकरता आणि आपल्या इथल्या सरकारने त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याकरता आपण सगळे जे तहसील कार्यालय आहेत देशभरातले, प्रांत कार्यालयात आहेत आणि कलेक्टर ऑफिस आहेत, अशा सगळ्या ठिकाणी आपण निवेदन देत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून फैजपूर शहरामध्ये प्रांत ऑफिसवरती आपला हा मोर्चा आणि निवेदन असा एक विषय आहे. आता काही साधू संतांचं आगमन आपल्याकडे होणार आहे, ते आगमन झाल्यावरती प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात होईल. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की साधू संतांचं आगमन झालं की 4 लाईनीमध्ये आपल्याला सगळ्यांना थांबून घ्यायचंय. आपण आता लाईन लावायला सुरुवात करत आहोत. सगळ्यांना विनंती आहे की महिला शक्ती ज्या आलेल्या आहेत त्यांना सगळ्यात पुढे जागा आपण द्यायची आहे. त्या महिला शक्ती ज्या असतील त्यांनी पुढे यायचंय. त्यांच्या मागे जे सगळे आपण स्वयंसेवक आहोत त्यांनी त्यांच्या मागे थांबायचं आहे.
सुतहन वीर बजरंगी जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम भारत माता की एक
आवाज जातोय का माझा? हो मागे जे आहेत ते आवाज येतोय का? पुढे सगळ्यात शेवटी जे उभे आहेत ते पुढे या सगळ्यांनी, सगळे मागचे त्यांनी पुढे या. एक मिनिट पुढे झालं झालं माईक घ्या ना, माईक व्हिडिओ पण घ्या. बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. अत्याचार चालू आहे तिथल्या स्थानिक मुसलमानांकडनं, मंदिरांची जाळपोळ चालू आहे, हिंदू संतांना अटक होत आहे, अनेक घटना बलात्काराच्या घडत आहेत, रस्त्यावरती हिंदूंची नृशंस कत्तल होत आहेत. या सगळ्या विषयाचा अत्याचाराचा निषेध करावा आणि आपल्या सगळ्या हिंदू समाजाचा आवाज आपल्या सरकारपर्यंत पोहोचवा म्हणून आजचं आपलं आंदोलन आहे. आजच्या आपल्या आंदोलनाला आपल्या भागातील सगळे साधू संत उपस्थित आहेत. मी सगळ्यांचं इथं स्वागत करतो. आजच्या ह्या कार्यक्रम आजच्या ह्या मोर्चाचं समापन आता या ठिकाणी प्रांत साहेबांना निवेदन दिल्यानंतर होणार आहे. आजचा आपल्या विषयाची मांडणी महामंडळेश्वर जनार्दन हरजी महाराजांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः. अचया निषेध मोर्चाच्या सर्व उपस्थित सकल हिंदू समाजाच्या सर्व बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद यासाठी आज आपण सकल हिंदू समाज म्हणून आपल्या सकल हिंदू समाजातील सर्व परंपरा संप्रदाय आणि आपण सर्व या ठिकाणी एकत्रितपणे येऊन आदरणीय प्रांत साहेबांना आपण या ठिकाणी निवेदन देतो आहे. निवेदनाचा हेतू आपण सहभागी झाल्यामुळे सर्वांनाच माहीत आहे. वर्तमान परिस्थितीत अनेक दिवसांपासून आपण बघतो आहे बांगलादेश मध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती भयानक आहे. बांगलादेश मध्ये निर्माण झालेली परिस्थिती कुठेही थांबत असताना दिसत नाही, परंतु दिवसेंदिवस आणखी विदारक परिस्थिती बांगलादेश मध्ये निर्माण होते आहे. हे सगळं चित्र फक्त आपण न्यूज मधून ऐकलं किंवा पत्रकारांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत या सूचना आल्या, न्यूज पेपरच्या माध्यमातून आपण फक्त वाचन करत राहिलो तर कुठेही हे चित्र थांबवू आपण शकत नाही. यासाठी फक्त बघ्याची भूमिका न घेता या भारत देशातील हिंदूंनी संघटितपणे अशा पद्धतीने निषेध व्यक्त करण्याची गरज आहे की आपलं जे म्हणणं आहे, आपला जो निषेध आहे, आपल्या ज्या तीव्र भावना आहे ह्या बांगलादेश पर्यंत पोहोचल्या पाहिजे. म्हणून आज संपूर्ण भारतभर आज या निषेध मोर्चाचं आयोजन आहे. संपूर्ण भारतात सकल हिंदू समाज या बांगलादेश मध्ये होत असणाऱ्या हिंदू धर्मियांवर, बौद्ध धर्मियांवर आणि शीख धर्मांवर जे तिथे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर अन्याय करीत आहेत. फक्त अन्याय नाही, अन्यायाचा अतिरेक करत आहेत. जर त्या ठिकाणी आपल्या सकल हिंदू समाजाच्या मार्फत हरे कृष्ण या परंपरेतून त्या ठिकाणी जे चिन्मय स्वामीजी आहेत त्यांनी आपली भूमिका मांडली आणि कायमच या भारत देशामध्ये हिंदूंनी हिंदूंवर ज्या ज्यावेळी हिंदूंच्या परंपरेवर, संस्कृतीवर, हिंदुत्वावर,
हिंदूंच्या मान्यतेवर, हिंदूंच्या देवी देवतांवर, हिंदू साधू संतांवर, हिंदूंच्या मठ मंदिरांवर ज्या ज्या वेळी चुकीचं बोललं जातं, अपमानास्पद बोललं जातं, त्या त्यावेळी हिंदू धर्मातील संतांनी त्याचा निषेध केला आहे, त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्या केल्या पाहिजे. ज्या पद्धतीने आपल्या परिसरात सुद्धा ज्या ज्यावेळी अशा गोष्टी होतात त्या त्यावेळी आपल्या परिसरातील माझ्या सहित सर्व संत त्यांची भूमिका स्पष्ट करीत असतात, त्यांचं म्हणणं ते मांडत असतात आणि ती आमची भूमिका असली पाहिजे असं मला वाटतं. कारण की अहिंसा परमो धर्म हे सूत्र आपल्याला दिलंय, पण ते पूर्ण सूत्र असं आहे अहिंसा परमो धर्म, की आपण हिंसा करू नये, आपण अहिंसा करावी, कुणाही जीवाची हिंसा करू नये, तो आपला परमो धर्म आहे. परंतु धर्म हिंसा तथैव च हे दुसरं त्याचं वाक्य आहे, की आपण हिंसा तर करूच नये कुणाची, आपण कुण्या धर्माला नावं ठेवू नये, कुणाचं वाईट करू नये, पण तुमच्या धर्मावर जर कुणी आक्रमण करत असेल तर ते उलटवून लावण्याची ताकद पण तुमच्यामध्ये असली पाहिजे, ती पण तुम्ही उलटवून लावली पाहिजे, त्यासाठी तुम्ही संघटित असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही हिंसा करायची नाही, दुसरं म्हणजे हिंसा तुम्ही सहन पण करायची नाही. हे मी फक्त बांगलादेशसाठी नाही बोलत आहे, हे मी भारतासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्वांसाठी बोलतोय. आपल्या हिंदू धर्माने सहिष्णू म्हणून आपली ओळख आहे, विश्व का कल्याण हो असंच आपल्या धर्माने कायम म्हटलंय, प्राणियों में सद्भावना हो असंच हिंदू धर्मियांनी म्हटलंय. त्यासाठी आवश्यक आहे की आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन या पद्धतीने अशा गोष्टींचा तीव्र निषेध केला पाहिजे. आणि हा विषय फक्त बांगलादेश मध्ये नाहीये, आज जर या पद्धतीने आपण एकत्रित नाही आलो, आधी आपल्याला वाटायचं कोरोना चीन मध्ये आला ना आपल्या घरापर्यंत आपल्यापर्यंत आलाय, तसं बांगलादेश मध्ये नाहीये हा विषय सुरू. जर आपण असंच विभक्त राहिलो, एकमेकाच्या दूर होत गेलो, परंपरा संप्रदाय जात समाज यात जर आम्ही विखुरले गेलो, तर बांगलादेश मध्ये जे वातावरण आहे आपल्या गावात यायला परिसरात यायला उशीर नाही. म्हणून आपल्याला तिथून तो बोध घेऊन सकल हिंदू समाजाने एकत्रित येण्याची आणि अशा अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची वर्तमान परिस्थितीमध्ये आवश्यकता आहे. आजही त्याची सुरुवात होताना दिसते. कालच एका पक्षाचे जे नेतृत्व करतात, ज्यांच्यामुळे पक्षाचा सत्यानाश झाला तरी पक्ष नेत्यांना त्याची नोंद घ्यावीशी वाटत नाही, असं जितेंद्र आव्हाड तो सरळ मीडिया समोर येऊन म्हणतो की मला सनातन धर्माची घृणा आहे. हे भारतात बोललं जात आहे, दुर्भाग्याने महाराष्ट्रात बोललं जात आहे. आम्ही संतांनी कायम, आम्हाला कोणत्याही पक्षाचा पुडका नाही, आमची संतांची भूमिका. आम्ही निवडणुकीच्या वातावरणात, आताही निवडणूक झाली, त्या वातावरणात कोणत्या पक्षाला तुम्ही मत द्यावी हे आम्ही बोललो नाही. आमची भूमिका हिंदुत्वाची होती, गौ माते संदर्भात होती, आमच्या प्रथा परंपरेच्या सुरक्षितते संदर्भात होती, सनातन धर्माच्या स्वाभिमानासाठी होती. आमची भूमिका कायम ती असते आणि आम्ही विरोध त्या पक्षाचा नाही करत. जेव्हा विरोध करत असतो त्या विचारधारेचा आम्हाला विरोध असतो. जर रामाला काल्पनिक म्हटलं जात असेल तर साधू संत रस्त्यावर उतरतील आणि त्याचा निषेध करतील, तेव्हा कुणी असा गोड गैरसमज करायची आवश्यकता नाही. संतांनी राजकारणात येऊ नये, संतांची हे कामं नाहीत. मग कोणती कामं आहेत संतांची? फक्त पाद्यपूजन करावं, फक्त गळ्यामध्ये फुलमारा समाजाकडून घालून घ्याव्या, फक्त रथामध्ये मिरवणुकीत बसावं, फक्त मान सन्मान घ्यावे ही संतांची भूमिका नाहीये. संतांनी ज्या धर्मामुळे त्यांची प्रतिष्ठा आहे त्या धर्मासाठी जागणं संतांचं काम आहे. म्हणून ज्या ज्यावेळी असे विषय असतात त्या त्यावेळी संत समोर येतात आणि आले पाहिजे. आताच नाही, आधीपासून ही संतांची भूमिका आपल्या महाराष्ट्रात पण आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये आहे. म्हणून आमची प्राथमिकता हिंदुत्वाला आहे, सकल हिंदू समाजाला आहे, ज्यांचं आम्ही नेतृत्व करतोय किंवा ज्यांचे धर्मगुरु म्हणून आमची ओळख आहे.
त्यामुळे कडक शब्दामध्ये मी बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने त्या चिन्मय स्वामींना अशा कारागृहामध्ये ठेवलं जातं की जिथे त्यांना शाकाहारी भोजन मिळता कामा नये, त्यांनी उपवास करावा, उपवासी राहून त्यांनी स्वतःला संपवावं या पद्धतीने भुकेलं राहून अशी रचना बांगलादेशमध्ये केली जाते, एवढी क्रूरता बांगलादेशमध्ये होते. आणि आजही आपण जर बघितलं, मला पत्रकार मित्रांनी बऱ्याच ठिकाणी जिथे मी प्रवासात होतो विचारलं की आपल्या भारतामध्ये पण रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी आलेत, त्यांच्या संदर्भात काय? त्यांच्या संदर्भात माझं मत आहे, त्यांनाही आल्या वाटेने परत पाठवायची भूमिका केंद्र सरकारने घेतली पाहिजे. त्यांचा पण इथे निषेध झाला पाहिजे आणि त्यांना आपल्या घरी घरवापशी त्यांची पण आपण बांगलादेशमध्ये केली पाहिजे. दुसरा विषय, जर आपले हिंदू तिथे त्रस्त असतील तर त्यांना भारतीय नागरिकत्व द्यायचं का? माझं मत आहे की त्यांना भारतीय नागरिकत्व का आपण देऊ नये? ते आपले हिंदू आहेत, त्यांना या देशाने जर त्या देशाची राष्ट्रपती त्रस्त होते आणि तिला जर माझा भारत देश जर सुरक्षित भारतामध्ये राहू देत असेल, स्वीकारत असेल, तर हे तर माझे हिंदू बांधव आहेत, त्यांना भारत देश कधीही स्वीकारायला तयार आहे, त्यांना नागरिकत्व भारताचं द्यायला तयार आहे. सरकारने ती पहल केली पाहिजे, कारण की सकल हिंदू समाज कधीच कुणाच्या वाटेला जात नाही, नावं ठेवत नाही, कधीच कुणाच्या भावनेला दुखावत नाही, पण कायम हिंदुत्वावर, हिंदूंच्या देवी देवतांवर कायमच टीका टिप्पणी होण्याचे प्रयत्न होतात. या निवडणुकीच्या वेळी तुमच्या लक्षात आलं असेल की संत हिंदुत्व बोलत होते, बोलत राहिले. त्याचं कारण तुमच्यासाठी सांगतो, फक्त निवडणुकीपुरतं संत बोलत नाहीत. जी माझी विचार होती ती माझे विचार 30 वर्षांपासून मी बोलतोय आणि मी मरेपर्यंत ते बोलत राहणार. आमच्यासाठी निवडणूक 5 वर्षासाठी नसते, निवडणुकी पुरतं आमचं हिंदुत्व नसतं, आमचं आयुष्य भरसतं. आम्ही जे जे मुद्दे या मधल्या काळामध्ये मांडले त्याचं कारण समोरून जे जे हिंदुत्वावर बोललं गेलं त्याचा निषेध आम्ही केला. एका मंचावरून जर स्वामी समर्थांवर उघडा माणूस फिरतो हे बोललं जात असेल तर फैजपुरातला जनार्दन महाराज रस्त्यावर उतरून का नाही बोलणार? का हिंदुत्वाची बाजू नाही घेणार? मग तेव्हा आम्ही एका पक्षाकडून बोलतो, महाराजांनी अशी पद्धती करू नये. ते गेले दिवस, आमचं जीवन हिंदुत्वावर आहे. आम्ही रस्त्यावर उतरणार, बाजू घेणार आणि आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार, कारण आम्हाला ताकाला जायचं आणि भांडं लपवायची सवय नाही. आमचं नातं सकल हिंदू समाजाशी आहे. जर त्या मंचावर आमच्या रामाला काही म्हटलं जात असेल, एखादी स्वतःच्या जीवनात अंधार असलेली महिला जर आमच्या रामांवर देवी देवतांवर बोलत असेल, कधीपर्यंत हा समाज हे सगळं स्वीकारणार? त्या रामाची आम्ही अहोरात्र पूजा करत असतो, त्या रामाला पूजतो, या देशाचा सन्मान म्हणतो, त्या रामाला काल्पनिक म्हणावं, त्या रामांवर टीका टिप्पणी करावी, सीता मातेच्या सोबत अपशब्द बोलावेत, हनुमानाला वानराची भूमिका देऊन वानराने वगैरे वगैरे अशी टिंगल टवाळ्या तुम्ही करायच्या? आणि हिंदू संतांनी बोलू नये, हिंदू संतांनी राजकारणात येऊ नये, हिंदू संतांनी राजकारणाच्या विषयी बोलू नये, हे होत नाही. आम्ही राजकारणाच्या विषयी कधी बोलत नाही, राजकारण आमचा विषय नाही. परंतु ज्यावेळी आमच्या देवी देवतांवर मला राजकारण करायचं असतं तर मागची लोकसभा माझ्यासाठी फ्री होती, मी त्यावेळी राजकारण करायचं तेवढं सगळं केलं असतं. पण या जन्मात तरी मला राजकारण करायचं नाही, राजकारणात मी येणार नाही. माझी सगळ्या संतांची भूमिका आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्हाला आमच्या धर्माने शिकवलंय अहिंसा परमो धर्म, तिथे आम्ही प्रामाणिक आहे. पण जर आमच्या धर्मावर घात होत असतील तर धर्म हिंसा तथैवच, तसच्या तसं उत्तर हिंदू संत समोरच्या व्यक्तींना देतील, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. जर तो हिंदुत्ववादी पक्ष असून हिंदुत्ववादी पक्षाच्या कोणत्या आमदाराने किंवा कार्यकर्त्याने जरी हिंदुत्वाच्या संतांच्या भूमिके विरोधात भूमिका घेतली ना, आम्ही त्याचा पण विरोध करणार. आणि आम्हाला अपेक्षा एकच आहे, या देशातील कोणताही आमदार खासदार असू दे, तो आधी भारतीय आहे नंतर एखाद्या पक्षाचा आहे, त्या प्रत्येक पक्षाच्या खासदाराने आमदाराने या देशाची जी भूमिका आहे, हिंदू प्रधान हा देश आहे, या देशाचा सन्मानच केला पाहिजे, भारत मातेचा गौ मातेचा सन्मानच केला पाहिजे असं आमचं मत आहे. आपले पक्ष मतभेद असू शकतात,
पण भारतीय म्हणून एक मत आपल्या प्रत्येकाचं असलं पाहिजे आणि प्रत्येक आमदाराचं कर्तव्य आहे, प्रत्येक खासदाराचं कर्तव्य आहे, त्याने भारत माता की जय म्हणावं, बोलावं, गौ माता की जय म्हणावं, जी प्राथमिकता या देशाने भारताने आपल्याला दिली आहे. म्हणून ही सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. इथे उपस्थित सर्व तरुणांना पण माझं निवेदन आहे की आपण सगळ्यांनी एक व्हा, एकत्रित यायला शिका. जर आपण एकत्रित नाही आलो आणि गणेशोत्सवात दुर्गोत्सवामध्ये आपणच आपण मंडळा मंडळाची वाद केले ना, आपणच आपल्यात भांडणं केली की समोरच्याला फावतं, समोरचे हसतात आपल्यामध्ये जेव्हा भांडण होतं त्यावेळी. म्हणून जर हे चित्र थांबवायचं असलं या परिसरातून सुद्धा, तर आपल्या सगळ्या तरुणांनी एकत्रित यायला शिका, थाटाने सन्मानाने आपल्या मिरवणुकी साजरं करायला शिका. आपापसातील मतभेद मनभेद विशेष करून सर्व तरुण मुलांनी दूर करून सकल हिंदू समाज म्हणून एकत्रित यायला शिका. तुमचं संघटन एकत्रित करा ही माझी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडून आहे. की मग बांगलादेशमध्ये जे घडलं आहे इथे होईल, मग जेव्हा घडेल मग तेव्हा आपण मोर्चे काढायचे, तेव्हा विरोध करायचा, तेव्हा निवेदन द्यायचं, तोपर्यंत उशीर होतो. परंतु आपण बोध घेऊन आपण सगळ्यांनी एकत्रितपणे धर्म सुरक्षित कसा राहील, आपल्याला इतर धर्मांना नावं ठेवायची नाही, त्यांच्याशी भांडत बसायचं नाही, त्यांच्या भावना दुखवायच्या नाही, पण आपल्या भावना कोणी दुखावणार नाही, त्याची हिम्मत कोणी करणार नाही, असं संघटन आपल्या सगळ्या तरुण मुलांनी उभं करायची सध्या वर्तमान परिस्थितीत गरज आहे. इतकी विदारक भयानक परिस्थिती आहे. आज रोजी महाराष्ट्रामध्ये जे कधीही बोलत नव्हते या सगळ्या विषयांवर, ते सर्व संत बोलायला लागले. मोठी मोठी नावं मी घेऊ शकतो, कधीही न बोलणारी संत विरक्त पण बोलायला लागलेत. याचं कारण काय, एवढी भयानक परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा, समाजात समाजात जाती समाजात तेढ निर्माण करायची प्रयत्न वगैरे. म्हणून आज सगळ्यांना बोलायला लागतंय. आमची भूमिका स्पष्ट असते आणि ती भूमिका स्पष्ट करण्यासाठीच आम्ही सर्व संत इथे उपस्थित आहोत. मी बांगलादेशमध्ये जे काही होत आहे त्याचा तीव्र निषेध करतो. आपल्या सरकारने केंद्र सरकारला पण आमचं निवेदन आहे, राज्य सरकारला निवेदन आहे, प्रांत साहेबांच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आम्ही निवेदन आज या ठिकाणी करतोय की आमच्या ज्या तीव्र भावना आहेत या बांगलादेशपर्यंत पोहोचल्या पाहिजे, बांगलादेशच्या सरकारपर्यंत पण पोहोचल्या पाहिजे आणि संपूर्ण भारत, भारतातील संपूर्ण सकल हिंदू समाज बांगलादेशातील हिंदू समाजाच्या पाठीशी आहे, असा एक मेसेज भारत सरकार मार्फत, राज्य सरकार मार्फत बांगलादेशच्या हिंदू बांधवांपर्यंत गेला पाहिजे, अशी विनंती करायला, विनंती अर्ज द्यायला आज या ठिकाणी प्रांत साहेबांच्या ऑफिसात आपण उपस्थित आहोत. मी या प्रसंगी सर्व संत संप्रदायाची परंपरेची सन्मान्य सर्व संत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून अभिवादन करतो आणि मी विनंती करतो की या प्रसंगी श्रद्धेय मानेकर बाबा आपल्याला मार्गदर्शन करतील. आज थोडं 5 मिनिट आपण उन्हात उभं राहूया, हे डी व्हिटॅमिन आहे. गोळ्या औषधी घेण्यापेक्षा हे सरळ डी व्हिटॅमिन सगळ्यांना मिळतंय सकाळचं ऊन. एक थोडं 10 मिनिट उशीर झाला आपल्याला चालेल, परंतु आज आपल्याला या विषयावर चिंतन केलं पाहिजे. इथे जे आपण बोलतोय ते इतरांपर्यंत आपण सगळ्यांनी पोहोचवायची प्रयत्न केली पाहिजे. यानंतर मी श्रद्धेय मानेकर बाबांना विनंती करतो ते आपल्याला मार्गदर्शन करतील. बंधूंनो, आज आपण सर्वांनी इथे एकत्र झालं ही अतिशय महत्वाची घटना आहे. आपल्याला थोडीशी कुठेतरी जाणीव आजकाल व्हायला लागलेली आहे. सदैव हिंदू संस्कृतीने सहिष्णुता जपलेली आहे. आमचे संत असं म्हणतात, भले तू देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माती खाणू काढ. आता ही कासेची लंगोटी द्यायचा वेळ संपलेली आहे. काठी घेऊन त्या नाठाळांच्या माथ्यावर मारण्याची गरज आहे. वैशिष्ट्य आज बांगलादेशचं आपण बघतोय. ज्या बांगलादेशमध्ये मंदिरांमध्ये इस्कॉनचे एक संत आपल्या सोबत आहेत, इस्कॉनच्या मंदिरातून सदैव अन्नदान होत असायचं. अन्नदान करताना जो पुढचा मनुष्य हिंदू आहे का मुस्लिम आहे का बौद्ध आहे का ख्रिश्चन हे कधीही बघितलं नाही. हजारो लोकांना ज्या इस्कॉनने सदैव अन्नदान दिलं, त्यांची बोटं भरली,
तीच मंडळी त्या इस्कॉनच्या मंदिरावर हल्ला करून येत आहेत, इस्कॉनची मंदिरावर हल्ला करून येत आहेत, मंदिरं फोडतायत आणि संतांना सुद्धा मारहाण करतायत. ही अतिशय दुःखद बाब तिथे आहे आणि याची जाणीव आपण कुठेतरी करून घेतली पाहिजे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे काही दिवसात नव्हे आजही भारतामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिथे जिथे अशी संख्या आपली कमी झालेली आहे तिथे प्रत्येक ठिकाणी या समस्येला त्या लोकांना तोंड द्यावं लागतंय आणि म्हणून सर्वांनी संघटित झालं पाहिजे आणि सर्वांनी संघटित होऊन या घटनेचा निषेध केला पाहिजे. बांगलादेशमध्ये केवळ अन्याय नाही अत्याचार होत आहेत, तिथली माणसं तो अत्याचार कसा सहन करतायत सांगता येणार नाही. यावरूनच आपल्याला भारत पाकिस्तानची जी फाळणी झाली होती त्यावेळी त्या लोकांना किती त्रास झाला असेल याची कल्पना येऊ शकते. त्याही पेक्षा अनन्वित अत्याचार आपल्या तिथली हिंदू बौद्ध ख्रिश्चन धर्म बांधवांवर होत आहे. यासाठी केवळ हिंदूंनी नावे मिळतोय, सर्वांनी मानव मात्राच्या कल्याणाचा विचार ज्याच्या अर्थ करण्यात आहे त्या सर्वांनीच या घटनेचा निषेध केला पाहिजे. भारत सरकारने केलं पाहिजे, पण जागतिक मानवाधिकार जो आयोग आहे प्रत्येक घटनेमध्ये जागतिक मानवाधिकार आयोगाचं लक्ष असतं, पण एवढी मोठी घटना ज्या जिथे बांगलादेशमध्ये घडते परंतु आजही जागतिक मानवाधिकार आयोगाचं तिथे लक्ष नाही याच्याकडे भारत सरकारनेही त्या मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करून तिथेही नोंदणी केली पाहिजे आणि या घटनेचा निषेध नोंदवला पाहिजे. एवढं या प्रसंगी सांगतो. आपण सर्वांनी सदैव जागृत होणं गरजेचं आहे. तुम्ही जागृत असाल तरच हिंदू खऱ्या अर्थाने इथे समृद्ध राहू शकतो, चांगला राहू शकतो. तुम्ही जागृत झालं पाहिजे, संत मंडळी सांगतायत, पण संतांसोबत आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे आणि जागृत झालं पाहिजे आणि या घटनेचा निषेध प्रत्येक ठिकाणी नोंदवला पाहिजे. बांगलादेशमध्ये ज्या घटना घडतात त्याचा पूर्ण ताकदीशी पूर्ण संपूर्ण समाजाच्या वतीने मी निषेध करतो, त्रिवार निषेध. हरे कृष्ण. तर आजचा जो निवेदनाचा विषय आहे परमपूज्य महाराजांनी अतिशय गंभीरपणे आणि विस्तृतपणे मांडलेला आहे. तर असं म्हटलं जातं की अत्याचार करणं जर पाप असेल तर त्याला सहन करणं ते महापाप आहे. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे, आपले प्रयत्न आणि भगवंताचा आशीर्वाद. तर पूर्ण जगामधूनच आपले प्रयत्न चालू झाले सगळ्यांचे, म्हणजे तिथे अल्पसंख्याकांवर जे अत्याचार होत आहे तर त्यासोबत सोबत भगवंताचा आशीर्वाद असणं पण आवश्यक आहे. तर भगवंताचा जो आशीर्वाद आहे तो भगवंताच्या नामातून आपल्याला मिळतो. तर एकदा निवेदन आहे सगळ्यांना की आपले दोन्ही हात वरती करून माझ्या मागून बोलायचं आहे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम 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 पूर्ण फेसबुक मध्ये हा आवाज गेला पाहिजे. एकदा परत म्हणा, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे. संत समाज की संत समाज की संत समाज की जय श्री राम जय श्री राम. जय 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 तीन शब्द आहे, प्रकृती विकृती आणि संस्कृती. प्रकृती म्हणजे काय की आपल्याला भूक लागली आणि आपण भोजन ग्रहण करा ते आपली प्रकृती आहे. विकृती म्हणजे आपल्याला भूक नाही लागली आणि तरी सुद्धा आपण भोजन करा ते आपली विकृती आणि स्वतः भुकेले राहून दुसऱ्यांना भोजन करवा ते आपली संस्कृती आहे. आणि ही भारतीय संस्कृती हे आपल्याला भेटलेली आहे आणि आपलं दुर्भाग्य आहे की आपण भारतामध्ये राहून आपल्या ह्या भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी आपल्याला सर्वांना रस्त्यावर निघावं लागतं हे आपलं भारताचं दुर्भाग्य आहे. विशेष म्हणजे महाराजांनी खूप सुंदर इथे स्वतःचा विचार एक विषय मांडला की भारताचे आपले जे बांधव आहे आपल्या जे बांगलादेशमध्ये राहणारे बांधव आहे त्याच्यावर जो घोर अत्याचार होत आहे त्याचा मी खूप निषेध करत आहे.
शास्त्री महाराजांचा जो निवेदन आहे, अहिंसा धर्म तथैव च, अहिंसा परमो धर्म धर्म हिंसा तथैव च, त्याच्या संपूर्ण शब्दाला माझं अनुमोदन आहे. आपलं शास्त्र पण म्हणतं, विद्या शास्त्रस्य शस्त्रश्च देवे विद्या प्रतिपत्तये आद्या हत्याय वृद्ध्याय. त्याचा अर्थ की आपल्याला दोन विद्या, शस्त्र आणि शास्त्र, हे आपल्या संस्कृतीने दिलेले आहे. शास्त्र कशासाठी? की आपलं वृद्धत्व हे व्यवस्थित चालेल. वृद्धत्व आलं म्हणजे आपण शास्त्राच्या माध्यमातून आपले जे यंग आहे, युवा वर्ग आहे, त्याला आपण ज्ञान प्रबोधन देऊ शकतो त्यासाठी. आणि शस्त्र का? की आपल्या धर्माच्या रक्षणासाठी. तर आपल्या बांधवांवर जो घोर अत्याचार होत आहे, त्याच्या रक्षणासाठी संपूर्ण भारत आणि संपूर्ण भारताचे जे हिंदू बांधव आहे ते त्यांच्या पाठीशीच आहे. आणि त्यांच्यासाठी आपण जे काही बनवू शकेल ते आपण करूया, हेच माझं अनुमोदन आहे. धन्यवाद. बऱ्याचदा मला कळत नाही की जेव्हा आम्ही धर्माविषयी बोलत असतो, हिंदुत्वाविषयी बोलत असतो ना, तेव्हा तुमच्या तरुण मित्रांमध्ये चर्चा असते की ही संत मंडळी फारच भिखारी बोलते. अबे भिखारी बोलणं वेगळं असतं. भिखारी बोलणं म्हणजे काय? दोन भावांच्या मध्ये भांडण लावणं. भिखारी बोलणं म्हणजे दोन संप्रदायांच्या मध्ये भांडण उभं करणं, हिंदू धर्माला तोडणं, एखाद्या धर्माला तोडणं, ते भिखारी बोलणं. परंतु ज्यावेळी हिंदुत्वाबद्दल आम्ही बोलत असतो त्यावेळी संत भिखारी बोलतात. आणि ज्यांचं नाव आता मी घेतलं त्यांचं काही शास्त्रशुद्ध प्रवचन असतं का? म्हणजे ज्यांनी वाटलं त्यांनी हिंदुत्वावर बोलावं, आमच्या देवी देवतांवर टीका टिप्पणी करावी, त्याला उत्तर देताना संत बोलतील तर ते भिखारी असतं. जरा आपल्या मनातील हे जे विखारीपणा आहे ना, हे काढायचा बाकीच्यांनी प्रयत्न करा. आता ज्यांच्यासाठी बोलतोय ते इथे नाही आहेत. परंतु बऱ्याच फेसबुक पोस्ट मला काल पण पाठवल्या काही मुलांनी की संत तथाकथित आहेत. आणि हे कोणाला समजतं तथाकथित आहे? जो कधी बाहेर पडत नाही घराच्या त्याला माहित आहे. लक्षात ठेवा, आपल्या उंचीप्रमाणे आपल्या ताकदीप्रमाणे माणसाने बोलावं आणि विचार करावं. जे संत बोलतायत ते गावागावात घराघरात सन्मानाने पूजनीय आहे. आणि ते बोलतात ते चिंतन करून बोलतात. आणि जरी संत भिखारी बोलत असतील तर प्रजा काही अज्ञानी नाही त्यांचं ऐकायला. म्हणजे आम्ही हिंदुत्वावर बोललं तर ते भिखारी असतं आणि समोरच्याने काही टिंगल टवाळ्या टवाळक्या कराव्यात ते मात्र योग्य असतं. हे आपल्यातील काही जे जयचंद आहेत ना त्यांच्यासाठी सूचना आहे माझी. आपण थोडा हा विषय गांभीर्याने घ्या. तुमचा पक्ष नंतर असतो, तुमचा संप्रदाय सुद्धा नंतर असतो, तुमची जात पण नंतर असते. आधी तुम्ही हिंदू आहात हे समजायला शिका, हे स्वीकारायला शिका. हे संप्रदायाचं नेतृत्व करणारा तुमच्याशी बोलतोय की संप्रदाय पण नंतर आहेत, या जाती समाज पण आपल्यासाठी नंतर आहेत. आधी आपल्यासाठी असला पाहिजे हिंदुत्व. आणि कोणतं हिंदुत्व? जे इतरांसाठी त्रासदायक ठरणारं हिंदुत्व नाही, इतरांना त्रास देणारं हिंदुत्व नाही, पण आपल्या परंपरेची संस्कृतीचं कणखरपणाने मजबूतीने सांभाळ करणारं हिंदुत्व आपल्याला हवंय. आपल्याला कोणाची रेषा पुसायची नाहीये, आपली रेषा आपल्याला लांब करायला शिकलं पाहिजे. म्हणून इतर कुणाला दोष देऊन आपल्याला अर्थ नाही. आणि संत तेव्हाच बोलतात जेव्हा समोरून काहीतरी चुकीचं बोललं जातं. आमचा तरुण वर्ग भटकतो, त्यांची अंधश्रद्धा तयार होते, म्हणून आम्हाला उत्तरं द्यायला लागतात. म्हणून या परिसरात तरी आजपासून पुढे देवाधिकांवर आणि संत महंतांवर कोणती कमेंट्स आली ना की त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार. जय श्रीराम. आम्ही जेव्हा साधू बनतो तेव्हाच आमचं पिंडदान झालेलं असतं. आम्ही राहिलो काय गेलो काय काही फरक आम्हालाही पडत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, अजून आम्ही परमिशन दिली नाहीये, हे तुमचं सौभाग्य आहे. सांगायचा मुद्दा, काही गोष्टींना तुम्ही पक्षाचा विरोध करा. तुम्ही काँग्रेस बीजेपी एकमेकाची तुम्ही कॉलर पकडा, घेणे देणे छातीवर बसा, आम्हाला घेणे देणे नाही तुमच्याशी. आमचा संबंध आहे हिंदुत्व.
हिंदुत्वाच्या वाटेला जायचं नाही. तो बीजेपी असो काँग्रेस कोणी पण असो, जिथे संत आहे मठ मंदिर आहे आमची मान्यता आहे, जिथे आमचं पूजनीय स्थान आहे. समोरचं बघा ना, तिथे नाही बोलतायत. फक्त आमचे रामगिरी महाराज योग्य तेच त्यांनी मुद्दा मांडला, प्रमाणासहित मांडला. सरतनसे जुदा, एक संत बोलले सरतनसे जुदा. आणि आमच्या रामांवर जेव्हा बोललं जातं, संतांवर जेव्हा बोललं जातं, आम्ही साधा विरोध करू नये, आम्ही त्याचं उत्तर देऊ नये, मग आम्ही विखारी बोलत असतो. ही कुठेतरी भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. आणि अशी मती असणाऱ्यांनी आता सध्या सन्मती प्राप्त करायची सुरुवात केली पाहिजे असं माझं मत आहे. आणि जे आहे ते स्पष्ट आहे माझ्या स्वभावाप्रमाणे, की मी काही भांडं मागे लपवत नाही. ताक पाहिजे पाहिजे, तू प्रेमाने दे, नाही तर मी बळजबरीने फ्रेंड घेऊन जाईन. कडी करायची जाय. जी भूमिका आमची स्पष्ट आहे, संध्याकाळचा मेनू कडी ठरलाय ना, ताक घेऊन जाणार. म्हणून आमचं मत कधीच, मला 35 वर्ष या परिसरात झाली, सगळी संत इथे उपस्थित आहे, कोणत्याही संतांनी कधीच जाती धर्मात संप्रदायात विवाद होतील असं कोणीच बोललं नाही. कोणीच मुस्लिम धर्माविरोधात पण आमचे संत कधीच बोलले नाही. जेव्हा बोलले असतील तेव्हा काहीतरी आघात झालाय, चुकीचं घडलंय, तेव्हा उत्तर दिलंय. मग आमची जर अशी भूमिका आहे तर विषयच येत नाही की संतांवर टीका टिप्पणी करणे, त्यांना विखारी म्हणणे. म्हणून राहिला पालचा विषय, तो जो माफीचा व्हिडिओ तुम्ही ऐकला तो स्वतः होऊन आलाय. त्याला कोणी काही बळजबरी प्रांतांकडे निवेदन दिलं आणि मग दबाव आणला आणि मग तो आला. संपूर्ण तडवी समाज मला भेटायला आला. त्याचा मला एकच फोन होता, त्या पिंटू मार्फत, पालचा पिंटू पवार, त्याने फोन केला की तो म्हणतो त्याला माफ करा नाही तर मग आत्महत्या करतो. मी एकाचा जीव जाईल म्हणून मी त्याला माफ केलाय. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, फक्त माफ नाही केलं, जाताना त्याच्याजवळ 100 रुपये दिले आणि सांगितले तुझ्या पत्नीला दे आणि सांग तुझ्या भाऊने भाऊबीज पाठवली आहे. आणि त्या मातेचा मला फोनही आला, भगिनीचा, की महाराज तुम्ही तर काही नाही, तुम्ही काही बोलले नाही, बाकीच्यांनी थोडं आम्हाला बोलले वगैरे, पण बरं झालं तुम्ही माफ केले. बोले वैसे भी मेरे को भाई है नहीं. मैं बोला मैं हो गया तेरा भाई. आमची भूमिका ही आहे, मी थोडक्यात मांडली. तडवी समाजाची महिला आहे आणि ती मला भाऊ म्हणते, मी तिला बहीण म्हणणार पुढच्या आयुष्यात. मी पालला गेलो, मी तिच्या घरी राखी बांधायला जाणार. तडवी समाजाची आहे ती आणि ती मला राखी बांधणार. आमची भूमिका ही आहे. मी नावानिशी बोलतोय, सलीम तडवी, ग्रामपंचायत सदस्य पाल, त्याची पत्नी. मी तिला 100 रुपये भाऊबीजेचे पाठवले. बोले नाही इन्होने गलत बोला. मी बोला गलत का बोला, अगर मैं तेरा भाई हूं तो साला ही आऊंगा ना उसका. उसमें गलत क्या है. आणि चांगल्या गोष्टीसाठी आम्ही शिवा खायला पण तयार असतो. अजून देत नाही ते तुमचं भाग्य आहे समोरच्यांचं. म्हणून आमची भूमिका जोडण्याची आहे. आम्हाला कुणाचंही वाईट नकोय, संत स्वभावीच आम्ही आहोत. या प्रसंगी खंडोबावाडीचे महंत पण इथे उपस्थित आहे. आओ मार्गदर्शन करेंगे कुछ समय के लिए. जय श्री राम, जय श्री राम, जय जय सिया राम, जय जय सिया राम, सियावर रामचंद्र भगवान के जय जयकारा वीर बजरंगे. देखिए हम सबको पता है कि हिंदू सदैव शांति पी रहा है, लेकिन अब हमारे देश में भयानक स्थिति है. लेकिन बाजू वाले देश में आप देख रहे हो क्या दशा कर दी उन लोगों ने. हम अब शांति प्रिय तो है लेकिन ये कदापि घोर अन्याय सहन नहीं करेंगे. हम सब जाति पंथ संप्रदाय भेद को मिटा के सिर्फ हिंदुत्व के लिए और भगवा के लिए कार्य करेंगे. हम बाद में किसी संप्रदाय के किसी जाति के हैं लेकिन पहले हम हिंदू हैं और हिंदुत्व के लिए ही कार्य करेंगे. बाकी लोग कहाँ गए जो हमारे राम को काल्पनिक बोलते थे, जो हिंदू होकर हमारे ही भगवान को काल्पनिक बोलते थे. आज क्यों नहीं बोल रहे बांग्लादेश में जो स्थिति है, आज क्यों नहीं बोल रहे? आप हिंदू हो ना, कहाँ गए आज आप लोग? अगर आप वास्तविकता में सच्चे हिंदू हो तो हिंदुत्व की बात करनी पड़ेगी. और मैं पुनः आप सबसे आग्रह करूंगा, जैसे आज हम यहाँ एकत्रित हुए, सदैव इस हिंदुत्व के लिए एक छत्र छाया भगवान के नीचे आकर ही कार्य करेंगे, तभी जाके इस देश का विकास होगा.
पश्चिम बंगाल में क्या स्थिति हमारे देश में आप सबको पता है भाई, स्थिति हमारे आने में कोई समय थोड़ी, अगर हम ऐसे बिखरे रहे जाति संप्रदाय पंथ में, तो हमें बिखरना नहीं, हमें एकजुटता से कार्य करना है। आपने ओ महाराज जी का एक आखिरी फोटो देखा होगा, उन्होंने कैसा इशारा किया है, ऐसे हाथ जोड़ के हमको बताया है कि नहीं, उन्होंने संदेश दिया है कि एकजुटता में ही, संगठन में ही शक्ति है। इसलिए मैं संपूर्ण हिंदू भाई बहनों से आग्रह करता हूँ, निवेदन करता हूँ कि इस भारत देश के लिए सभी सदैव एकजुटता से रहें, एकजुटता से कार्य करें। एक है तो जात पात की बरोबरी, हम सब हिंदू भाई भाई। जो बांग्लादेश में जो घटना हुई है, सभी संत संपूर्ण भारत उस घटना का विरोध करता है। जय श्री राम, जय श्री राम। मागे गेलं तर सगळं